कोकण शिक्षक मतदार संघामध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवलाय. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी शेकापच्या बळीराम पाटलांचा दारुण पराभव केलाय. ज्ञानेश्वर म्हात्रे कसे ठरले जायंट किलर, या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत, ज्ञानेश्वर म्हात्रेंनी कोकणचा बालेकिल्ला कसा सर केलाय, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी माधवी देसाई. मुंबई तकच्या या एक्सप्लेनरमध्ये तुमचं स्वागत. ज्ञानेश्वर म्हात्रे मूळचे शिवसेनेचे, त्यांनी ठाकरेंकडे उमेदवारीही मागितली होती, मात्र महाविकास आघाडीनं शेकापच्या बाळाराम पाटलांना पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे म्हात्रेंनी भाजपची वाट धरली. ज्ञानेश्वर म्हात्रेंची ताकद ओळखून भाजपनं त्यांना उमेदवारीही दिली. म्हात्रेंच्या संघटनात्मक कामाला भाजप शिवसेनेची ताकद मिळाली आणि म्हात्रेंनी शेकापच्या संस्थानाला सुरुंग लावला. कोण आहेत हे ज्ञानेश्वर म्हात्रे? ज्ञानेश्वर म्हात्रे मूळचे बदलापूरचे शिवसेनेचे कार्यकर्ते. त्यांनी शिक्षक सेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. बदलापूरच्या शिवभक्त विद्यामंदिर शाळेचे ते संचालक आहेत. त्याचसोबत अंबरनाथमधील सिंड्रेला इंग्लिश स्कूल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदिर आणि एम के पाटील विद्यामंदिर या शाळांचेही ते संचालक आहेत. त्यांचे बंधू वामन म्हात्रे बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदे सेनेचे शहर प्रमुखही राहिलेत. या विजयाचं पहिलं श्रेय जातं ते ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या संघटनात्मक कामाला. त्यांनी या मतदारसंघामध्ये गेले 6 वर्ष जोरदार अशी मोर्चे बांधणी केली आहे. शिक्षकांची मोठी फौज त्यांनी उभी केली. शिक्षक सेनेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. मतदारसंघातील तब्बल 33 संघटनांचा पाठिंबा म्हात्रेंनी मिळवलाय आणि याच जोरावर म्हात्रेंचा दमदार विजय झाला. म्हात्रेंच्या विजयाचं दुसरं कारण ठरलंय भाजप आणि शिंदे सेनेची ताकद. कोकण मतदारसंघाचे सगळ्यात जास्त मतदार हे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आहेत आणि हा भाग शिंदे गटाचा बालेकिल्ला आहे. तसंच रत्नागिरी सिंधुदुर्गातही उदय सामंत दीपक केसरकरांनी मोठी ताकद म्हात्रेंच्या पाठीमागे उभी केली आणि याचा फायदा म्हात्रेंना झालाय. तसंच भाजपनं या मतदारसंघाची जबाबदारी रवींद्र चव्हाणांवर सोपवली होती. पनवेल उरण पट्ट्यामध्ये भाजपच्या प्रशांत ठाकूरांनी मोठी साथ म्हात्रेंना दिली आहे आणि एकूणच भाजपची मोर्चे बांधणी यामध्ये यशस्वी ठरली आहे. मागच्या 6 वर्षांमध्ये शिक्षक नसल्या माणसाने आम्हाला मागे टाकलं होतं, हा बदला आहे. शिक्षकांनी घेतला बदला एक प्रकारचा, कारण 6 वर्षांमध्ये शिक्षकांची कामं झाली नव्हती असा शिक्षकांचा आरोप होता आणि त्याच्या उलट मी शिक्षकांची आज 8,500 शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संस्थांची कामं मी स्वतः वेळ देऊन त्या ठिकाणी केलेली आहेत. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा माझ्या विजयामध्ये असेल. दुसरीकडे शेकापच्या बाळाराम पाटील यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई होती. विद्यमान आमदार बाळाराम पाटलांनी शिक्षकांसाठी गेल्या 6 वर्षात काहीच केलं नाही असा आरोप ज्ञानेश्वर म्हात्रेंनी प्रचारादरम्यान केला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची मतं पाटलांना मिळतात का यावर शेकापचं अस्तित्व ठरणार होतं आणि याचमध्ये महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली आहे. अँटी इन्कम्बसीचा मोठा फटकाही बाळाराम पाटलांना बसलाय. जुनी पेन्शन योजनेसारखा मोठा मुद्दा भाजपच्या विरोधात असला तरी भाजपनं कोकणामध्ये अक्षरशः विजय खेचून आणलाय. खरं तर शिक्षक मतदारसंघाची समीकरणं ही वेगळी असतात आणि या निवडणुकीमध्ये पक्षापेक्षाही उमेदवाराचा संघटनात्मक काम कायमच निर्णायक ठरतं आणि हेच या विजयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.